आज गंधार आयोजित किलबिल सेलिब्रेशनच्या किलबिल गप्पांमध्ये आपल्या बरोबर एक ज्येष्ठ अभिनेते आलेले आहेत. नमस्कार अतुल परचुरे, मी स्वरा जोशी. आणि मी अद्वैया टिल्लू. नमस्कार. या किलबिल गप्पांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी व्यावसायिक रंगभूमी, बालरंगभूमी, मालिका आणि चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाने अतुल परचुरे यांनी रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्ष राज्य केलं आहे. तुम्ही फार मोठे अभिनेते असला असं कोण म्हणालं? असं तू म्हणतोयस, कौतुकाने म्हणतोयस. अभिनेते असं फार मोठे नसतात रे. आपण अभिनय करायचा असतो, आपण लहान किंवा मोठे हे नेहमी प्रेक्षक ठरवतात. आत्ता कसं तू पटकन म्हणलास की फार मोठे अभिनेते असतात, असं काही नसतं. फार मोठे अभिनेते वगैरे नसतात. अभिनेते आपलं काम करत असतात, ते लोकांना आवडतं म्हणून लोक त्यांना मोठा अभिनेता बनवतात. ते स्वतः मोठे अभिनेते नसतात. आता प्रश्न विचार. तरी आमच्या फार जवळचे आहात. प्रश्नच नाही म्हणून तर मी आलो इथे हक्काने. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न असा आहे की आम्ही तुम्हाला अतुल दादा म्हणू की अतुल काका की नुसतंच अतुल म्हणू की अतुल आजोबा? म्हणा काही, आजोबा म्हटलं काका म्हटलं तरी चालेल, पण शेवटी दादा म्हटलं तर जरा जवळी घेते ना. कारण दादाला काय असतं, ज्या गोष्टी आपण आजोबांना काकांना सांगू शकत नाही, विचारू शकत नाही, ते दादाच्या खांद्यावर हात टाकून सांगू शकतो ना किंवा विचारू शकतो. त्यामुळे दादा म्हटलेलं जास्त चांगलं आहे. ठीक आहे, आम्ही तुम्हाला अतुल दादा म्हणतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही व्यक्ती आणि वल्ली या नाटकामध्ये पुलंची भूमिका केली, तर त्याचे काही अनुभव असतील तर सांगा आम्हाला. अनुभव म्हणजे आता तुम्ही हा पेटी वाजवण्याचा माझा फोटो बघितला असेल, पु ल देशपांड्यांच्या बरोबरचा, तिथे तुम्ही दाखवत आहे आता. तर त्याची जेव्हा रिहर्सल चालू होती नाटकाची, तेव्हा पु ल देशपांडे स्वतः ती रिहर्सल बघायला आले होते. आणि त्यात एक प्रसंग असा असतो की त्यात मी पुलंचं काम करत होतो, हा बघा तो फोटो. तर मी काहीतरी पेटी वाजवून दाखवतो. आता पुलं इतके बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. बहुआयामी म्हणजे आपण ज्याला मल्टी टॅलेंटेड, मल्टी फॅसेटेड म्हणतो असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना काय यायचं नाही तर त्यांना सगळंच यायचं. मग ते लिहायचे, ते दिग्दर्शन करायचे, ते अभिनय करायचे, ते गायचे, ते संगीत द्यायचे, ते कविता करायचे आणि अनेक 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 गोष्टी करायचे ज्या म्हणजे फार सहजी लोकांना येत नाही करता. अशा सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं ते. तर त्यांच्यासारखं काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्यासारखं चांगलं काम करणं कठीण आहे जमणं, पण मला काम करताना डोक्यात विचार एवढाच होता की पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचं इतकं लाडकं व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने की लोकांनी त्यांच्यावर इतकं प्रेम केलं की आपण काम करताना त्या प्रतिमेला आपल्याकडनं धक्का लागता कामा नये. मग पुलंची जी एक इमेज आपल्या प्रतिमा जी आपल्या एक डोक्यात आहे, त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी केलं असतं तर लोकांना आवडलं नसतं. पण माझ्या सुदैवाने पुलंनीच माझं काम बघितलं आणि स्वतः त्यांनाच काम माझं आवडलं, त्यामुळे लोकांना काही बोलायचा चान्स उरला नाही, त्यामुळे मी सेफ होतो. पण आता हा जो प्रसंग आहे पेटी वाजवून दाखवण्याचा, त्यात मी त्यांच्यासारखी पेटी वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आता त्यांच्या इतकी उत्तम पेटी मला कशी वाजवता येणार, पण मी प्रयत्न करत होतो. तर त्यांच्या कानांना ते सहन नाही झालं. ते म्हणले जरा पेटी आण, मी वाजवून दाखवतो कशी वाजवायची ते. आणि मग मला त्यांनी पेटी वाजवून दाखवली आणि मग मी त्यांना फॉलो करण्याचा त्या नाटकात प्रयत्न केला. पण पु ल देशपांड्यांचं काम करायला मिळणं हेच कुठल्याही नटासाठी भाग्याची गोष्ट आहे ना. म्हणजे ज्या वेळेला व्यक्ती निवडली हे नाटक होणार होतं तेव्हा पु ल देशपांड्यांचं काम कोण करणार असं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होती. आणि मला असं अजिबातच वाटलं नाही, कारण मी तेव्हा खूप लहान होतो, मी खूप ज्युनियर होतो. मला असं वाटलंच नाही की ही भूमिका आपल्या वाट्याला येईल, कारण खूप मोठ्या मोठ्या नटांची नावं त्यावेळेला चर्चेत होती. मी स्वतः ऐकली होती की हा नट हे करणार आहे, हे मोठे अभिनेते ही भूमिका करणार आहेत. आणि शेवटी ती भूमिका माझ्या वाट्याला आली हे मी माझं भाग्य समजतो. आणि माझ्या नावाला पुलंनी होकार देणं की माझं काम करायला हा माणूस चालेल किंवा हा अतुल परचुरे माझं काम करू शकेल असं त्यांना वाटणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट होतं. आणि ते मला वाट्याला आलं त्यामुळे मी भाग्यवान समजतो स्वतःला. हे नाटक आम्ही सुद्धा केलंय, आमचेही काही अनुभव आहेत, पण ते आम्ही आमच्या मुलाखतीत सांगू. माझा पुढचा प्रश्न असा, आपण एक काम करूया, आता किलबिल सेलिब्रेशनच्या पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकाला मी तुझी मुलाखत घ्यायला येईल, मग तेव्हा तू ते अनुभव सांग, आपण असं करूया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कधी ग्लॅमरस भूमिका नाही केली, या पुढे आली तर करा? नक्की करणार. एखाद्या एखाद्या कलाकाराने कुठली कुठल्याही प्रकारची भूमिका करायला नाही नाही म्हणता कामा. म्हणजे आता मला अनेक लोक विचारतात की वेबसिरीज बघतो आपण नेटफ्लिक्सवरच्या, प्राईम व्हिडिओवरच्या, तर त्या काही आपल्यासारख्या कौटुंबिक सिरियल नसतात, त्यात वेगवेगळे कसोटीचे प्रसंग अभिनेता म्हणून येऊ शकतात, तर तुम्ही करणार का?
तर एक ऍक्टर म्हणून जेव्हा आपण व्यवसाय म्हणून ही भूमिका स्वीकारतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या भूमिका करायला तयार असलं पाहिजे. त्यामुळे ग्लॅमरस भूमिका मला जर का ग्लॅमरस दिसतोय असं कोणाला वाटू शकलं आणि त्यांनी मला भूमिका दिली तर मी का नाही म्हणू, मी होच म्हणेन. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या भूमिका करायला आपण प्रयत्न करायचा असतो. ती जमेल नाही जमेल पुढचा प्रश्न आहे, पण आपण प्रयत्न करण्यात कमी नाही पडता कामा. म्हणजे यापुढे आम्हाला तुमची तशीही भूमिका बघायला मिळेल. तुमच्या इतकीच माझीही ती अपेक्षा आहे की खरंच मिळो, तुम्हालाही मिळो आणि मला करायलाही मिळो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता बालरंगभूमीवर काम करत आहात आणि आता बालनाट्य अभिनय शिबिर खूप झाली आहे, खरंच या शिबिराचा फायदा होतो? तुम्ही गंधारच्या व्यासपीठावर असला तरी अगदी खरं खरं उत्तर द्या. मला माहित नाही शिबिरांचा फायदा होतो की नाही, कारण मला असं वाटतं की मी प्रत्येक जे नाटक केलं ते माझ्यासाठी शिबिरच होतं. प्रत्येक आता मी माझ्या सुदैवाने मी तिसरी किंवा चौथीत पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम केलं. त्यावेळेला तुमच्यासारखं म्हणजे आत्ता जसं आहे तसं 24 तास टेलिव्हिजन नव्हतं, फक्त 6:30 ते 9:30 असं 3 तास फक्त टेलिव्हिजन असायचं. त्यातले अनेक प्रोग्राम लाईव्ह असायचे, ब्लॅक अँड व्हाईट असायचे आणि त्यावेळेचा सगळ्यात मोठा कार्यक्रम व्यत्यय असायचा. ट्रान्समिशन चालू असताना मध्येच लिंक तुटायची आणि मग काही दिसायचं नाही आणि मग फक्त मुंग्या दिसायची आणि मग व्यत्यय नावाची एक पाटी यायची त्यावेळेला दूरदर्शन म्हणजे. तुम्हाला हे सगळं खूप नवीन आहे आणि तुम्हाला सगळं हे माहीत नसणार आहे की मला खात्री आहे, कारण तुम्ही जेव्हा या जगात आलात तेव्हाच तुमच्या घरात एक मोबाईल होता, तुमच्या घरात 24 तास चालणारा टी व्ही होता, तुमच्याकडे गाडी होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या घरात आपल्या जन्मानंतर येतात हे तुम्हाला माहीतच नव्हतं जसं आमाला माहिती आहे, कारण आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आमच्या घरात त्यातलं काहीच नव्हतं, त्यातल्या एक एक गोष्टी नंतर येत गेल्या. पण हरकत नाही, तुम्ही पण अनेक गोष्टी शिकाल ज्या आम्हाला शिकायला मिळाल्या नाहीत त्या तुम्हाला शिकायला मिळतील. पण त्यावेळेला दूरदर्शनवर मी पहिल्यांदा काम केलं 4थी 5वीत असताना, त्याच्यानंतर मी नाटकात काम केलं आणि त्याच्या आधी मी सिनेमात काम केलं. माझा प्रवास उलटा झाला, म्हणजे बालरंगभूमीवर काम करणं ही माझी सगळ्यात मोठी आवड आहे, कारण तिथनं माझी सुरुवात झाली. आंतरशालेय नाट्य स्पर्धेत काम करताना माझी काम करण्याची ऍक्टिंग करण्याची तिथे सुरुवात झाली. बालमन विद्यामंदिर या नाटकात मी शाळेत मी होतो आणि त्या शाळेच्या स्टेजवर मी पहिल्यांदा नाटकात काम केलं. त्यामुळे बालरंगभूमीवर काम करणं आणि बालरंगभूमीवर मुलांचं मनोरंजन करणं ही माझ्यासाठी अत्यंत आवडती गोष्ट आहे आणि माझं मुलांचे एक वेगळं नातं आहे. म्हणजे आता तू सुद्धा माझ्याबरोबर जागो मोहन प्यारे मालिकेत काम केलंयस. जागो मोहन प्यारे ही मालिका काही मुलांसाठी नव्हती, ती सगळ्यांसाठी होती, पण सगळ्यात जास्त बघायचं कोण? मुलं. हे माझं मुलांची काहीतरी एक नातं डेव्हलप झालं, कारण मला त्यावेळेला कित्येक प्रेक्षक म्हणजे पेरेंट येऊन कंप्लेंट करायचे की अहो तुमची मालिका 10:30 असते, आमचा 10:30 मुलगा झोपणारा आता 11 झोपतो, म्हणजे 10:30 ते 11 मालिका बघून झोपतो पण मालिका बघितल्याशिवाय झोपत नाही. आत्ता लॉकडाऊनमध्ये मला कित्येक लोकांनी येऊन सांगितलं की जागो मोहन प्यारेचे सगळे एपिसोड मी पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत रोज एक एपिसोड लावून बघतो, त्याशिवाय हा मुलगा आमचा जेवत नाही किंवा मुलगी आमची जेवत नाही. तर अशा पद्धतीचं नातं मुलांशी निर्माण होतं आणि मला त्याचा जास्तीत जास्त आनंद अशासाठी होतो की लहान मुलांना तुम्ही फसवू शकत नाही. लहान मुलांना जे आवडतं त्याला ते आवडतं म्हणतात, त्यांना नाही आवडलं तर ते सोडून देऊन बंद करून आपापल्या कामाला लागतात. जसं थिएटरमध्ये मी आत्ता कापूस कोंड्याची गोष्ट म्हणून एक बालनाट्य करतोय, त्यात मला मुलांचं मनोरंजन करायला इतकी मजा येते कारण मुलांना हा आपला मित्र वाटला पाहिजे. काम करणारा माणूस माणसावर मुलाचा विश्वास बसला पाहिजे की हा आपलं मनोरंजन करेल, हा आपल्या आपल्यासाठी आलेला आहे. ज्या क्षणी मुलांना हे पटतं त्या क्षणी मुलं तुम्ही काहीही करा तुमच्या बरोबर असतात. पण जेव्हा मुलांना असं वाटतं की हा आपल्याला फसवतोय, आपल्याला लहान समजतोय, आपल्याला त्याला वाटतंय की आपल्याला काही कळत नाही आहे, तेव्हा ते बरोबर तुम्हाला तुमची जागा दाखवतात. कारण लहान मुलांना तुम्ही फसवू शकत नाही, कारण लहान मुलं इनसंट असतात. लहान मुलांना खोटं करता येत नाही, काही तोंड देखलं बोलता येत नाही. त्यांना जे आवडतं त्याला ते टाळ्या वाजवतात, जे आवडत नाही ते लोकांची गप्पा मारतात किंवा वडे खातात किंवा वेफर्स खातात. त्यामुळे लहान मुलं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा ऑडियन्स असतो. आपण शिबिराकडे जाणार होतो. आता शिबिरावर कसं असतं, मुळात तुमच्यात अभिनय असावा लागतो, तो तुम्हाला शिबिरात विकत मिळत नाही. शिबिरात फी भरून तुम्हाला काय शिकता येतं तर नाट्यशास्त्र शिकता येतं, पण नाट्यकला शिकता येत नाही. कला असते ती तुम्हाला ती तुमच्याकडे असावी लागते आणि शास्त्र शिकता येतं, म्हणजे स्टेजवर कुठे उभं राहावं, कसं चालावं, हात कसे वापरावेत, वाक्य कशी बोलावीत, या सगळ्या आपल्या सगळ्या कलागुणांना एक शिस्त लागावी लागते. त्या शिस्त लागण्यासाठी शिबिराचा कायम उपयोग होतो. पण कला शिकवता येते का? तर कला शिकवता येत नाही, नक्की शिकवता येत नाही.
हे मी गंधारच्या काय कुठल्याही व्यासपीठावरनं सांगू शकतो. आणि गंधार मला वाटतं गंधारचं कौतुक एवढ्यासाठी आहे की त्यांनी मुलांना काय शिकवलं, तर त्यांनी मुलांना व्यक्तिनिवल्ली करायला शिकवलं. कारण तुम्हाला एकदा भाषेची गोडी लागली, तुम्हाला चांगलं मराठी कसं बोलायचं कळलं, किंबहुना चांगलं मराठी बोलायची गोडी लागली की तुम्हाला कोणी येऊन सांगावं लागणार नाही की शुद्ध बोला. कारण शुद्ध बोलणं हा तुमचा आनंद असेल. मला तसं आता मराठी चांगलं बोलायला कोणाला सांगावं लागणार नाही, कारण मला आवडतं. आणि ती आवड मला काय म्हणूया आपण चांगली पुस्तकं वाचल्यामुळे लागली, व्यक्तिनिवल्लीसारखं नाटक केल्यामुळे लागली, आणि जी सवय तुम्हाला लहानपणी गंधारमध्ये काम केल्यामुळे लागली ती अतिशय चांगली गोष्ट गंधारमध्ये होती. क्या बात आहे. आता आपण रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करू. ओके, लवकर एकच उत्तर द्यायचं. व्यक्ती आणि वल्ली की कापूस कोंड्याची गोष्ट? व्यक्ती आणि वल्ली. बालगंधर्व की गडकरी रंगायतन? गडकरी रंगायतन. कधी? सदरालिंगा की शॉर्ट पॅन्ट? सदरालिंगा. नाटक की नृत्य? नाटक. नृत्याची माझा काय संबंध? अतुल दादा, किलबिल सेलिब्रेशनला काय शुभेच्छा देशील? शुभेच्छा हेच की हा किलबिल सेलिब्रेशन अंक आहे जो डिजिटल अंक आहे तो खूप लहान मुलांपर्यंत पोहोचो आणि त्याचा त्यांनी आनंद घ्यावा आणि पुढच्या वर्षी त्याची प्रेक्षक संख्या किंवा वाचक संख्या किंवा आता काय आपण व्ह्युअरशिप वाढव, हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद दादा, तो आमच्या इथे आलास आणि आमच्याशी खूप खूप गप्पा मार. थँक्यू. आता तुला एक छोटीशी आठवण भेट आमच्याकडून. थँक्यू. अरे वा, थँक्यू सो मच. गंधार आयोजित किलबिल सेलिब्रेशन्सच्या किलबिल गप्पांमध्ये आज आपल्या भेटीला आलेत हिंदी मराठी सृष्टीतले एक ख्यातनाम अभिनेते विजय पाटकर. नमस्कार. नमस्कार, मी सई डिंगणकर. आणि मी सुमेध वाणी. या किलबिल गप्पांमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मराठी व्यावसायिक रंगभूमी असो, मालिका असो, चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट असो, या सगळ्या क्षेत्रातून रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्ष राज्य केलेले आहे. एवढंच नाही तर विजयदादांनी यांनी केलेल्या जाहिराती सुद्धा रसिकांच्या मनात आजही रेंगाळतात. विजयदादा, एवढा मोठा अभिनेता असून सुद्धा तू असं एवढं साधं कसं राहू शकतोस? बघ ना, आता मी सहजासहजी तुला दादा म्हणून गेलो. हे एवढा मोठा अभिनेता असून सुद्धा असं एवढं साधं राहणं तू कसं जपलंयस रे? म्हणजे अनेकांना तर असं साधं राहणं अजून जपताच येत नाही. साधं अशासाठी मी राहतो किंवा राहावंसं वाटतं किंवा राहावंच लागेल, कारण आपल्यापेक्षाही उत्कृष्ट कलाकार या जगात खूप आहे. तू माझ्यासमोर बसलेस, आत्ता तुला मी आठवण सांगितली माझी काय सांगितली की मी सहजासहजी विसरत नाही. एक वर्षभरापूर्वी किंवा 8-9 महिन्यापूर्वी मी परीक्षक होतो, अमोल आला मला घ्यायला आणि ओळख करून दिली सुमेध वाणी. बट ओळखतो मी सुमेध वाणी, मी कुठेतरी परीक्षक होतो, मी तुला प्राईज दिलं होतं हे मला आठवलं. ते जर मला आठवत असेल तर मी त्याचा भागता आहे, मी त्याचा भोगता आहे. चांगला अभिनय, एक चांगली गोष्ट, तर ते जर आपण एक भक्ती ठेवली, तो विश्वास ठेवला, ते आठवत राहिलं, चांगल्या गोष्टी आठवत राहिल्या, तर मग ह्या गोष्टी आठवतच नाही की आपण साधं राहायला हवं की सोधं राहायला हवं. कारण ह्या क्षेत्रात चांगल्या माणसांबरोबर राहिलो आणि मला तर वाटतं मला आयुष्यात आजपर्यंत सगळी चांगलीच माणसं मिळाली, आज मला चांगलेच अनुभव मिळाले. मी आज गोष्टी बघितल्या आहेत, तर खूप चांगल्या गोष्टी बघितल्या आहेत, वाईट गोष्टी बघितल्या आहेत, माझ्या बाबतीत घडल्या पण आहेत, मला ते आठवत नाही किंवा ते आठव्याशी वाटत नाही. मग सतत चांगलं बघत राहा, चांगला विचार करत राहा. मग मी साधं राहायचं की सोधं राहायचं याचा प्रश्नच येत नाही. म्हणून मी साधा आहे, तुमचा दादा आहे. आमचा दुसरा प्रश्न असा आहे की तुला अभिनयाचा वारसा आहे का? आणि तुझं पहिलं नाटक, पहिलं चित्रपट, पहिली जाहिरात, पहिली मालिका याबद्दल तू आम्हाला अनुभव सांग. सांगतो. माझा वारसा तर नाही आहे. माझ्या घरात माझे वडील किंवा आई किंवा बहीण किंवा भाऊ कोणी ॲक्टर, पण एक आहे लहानपणापासून नकळत. माझा मोठा भाऊ हा खूप चांगला आर्टिस्ट आहे, म्हणजे अंबुजा सिमेंट तुम्ही बघितलं असेल, अंबुजा सिमेंटचं बघा गुगलवर, जा अंबुजा सिमेंट टाईप करा तिथं डिझाईन येईल. ते ड्रॉ इलस्ट्रेशन माझ्या मोठ्या भावाने केलं. तर नकळत एक कलर संगती, रंगसंगती माझ्या डोळ्यासमोर दिसत होती खूप. आणि खूप चांगला आर्टिस्ट आहे तो, खूप मोठा आर्टिस्ट आहे.
म्हणजे भारतातलं म्हटलं तर 10 जर घेतले आर्टिस्ट तर 10 मध्ये 1 तो मॉडेल, एवढा मोठा आर्टिस्ट आहे ते बघत होतो. तो मोठा सिंग चांगला सिंगर होता.